नमस्कार आज सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजेच शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मी स्वतः या स्मृतिदिनावर स्मृतिदिनाच्या निमित्तानं शिवसेना प्रमुखांच्या या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन आल्यानंतर हा व्हिडिओ करतोय आणि आपल्याशी संवाद साधतोय नमस्कार आपण मला ओळखतात मी राजेश कोचरेकर आणि आज मी ज्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याचा किंवा माझं मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तो संपूर्ण विषय आणि तिथे घडलेली कृती ही माझ्या खूपच जिवारी लागल्यानंतर मी आपल्याशी याबाबतीत संवाद साधतो तर त्याचं झालं असं की आज सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजे शिवसेना प्रमुखांना आज आपल्यातून जाऊन दहा वर्ष झाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दहा वर्षापूर्वी जेव्हा आपल्यातून गेले त्यावेळेला त्यांची निघालेली अंत्ययात्रा आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र ज्या पद्धतीत रस्त्यावर आला होता तर इतक्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात तीन अंतयात्रा निघाल्या त्यापैकीची सगळ्यात मोठी अंतयात्रा होती ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यानंतरची सगळ्यात मोठी अंतयात्रा होती ती स्वराज्याचा सिंह किंवा स्वराज्याची गर्जना करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही अंतयात्रा प्रमुखांचं जाणं त्यांचा आजारपण हे सगळं थेट मैदानावर जाऊन ज्यांनी याचं वृत्तसंकलन केलं किंवा कवरेज केलं त्यापैकीचा मी एक माध्यमकर्मी आहे या सगळ्या गोष्टीचा आक्रोश आपल्यातलं कोणीतरी आपलं कोणी गेलं आहे ही भावना जनसामान्यांची त्या दिवशी झालेली होती आजही माझ्या अंगावर त्या सगळ्या गोष्टीनं काटा येतोय हे सगळं होत असताना एक बातमीदार म्हणून शिवसेना प्रमुखांना मानणारा एक मराठी तरुण म्हणून हे सगळं आपण अनुभवलं पाहिलं पण आज तिथे जे काही चाललेलं आहे किंवा जे झालं ते पाहिल्यानंतर कदाचित प्रबोधनकर ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही ते आवडलं नसतं तर काय झालं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या स्मृतीस्थळावर जाऊन माथा टेकवण्याचं काम केलं आता त्यांनी ते काल का केलं तर त्यांना एक गोष्ट साधायची होती ती म्हणजे त्यांना शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक व्हायचं होतं शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घ्यायचे होते शिवसेना प्रमुखांबरोबरची आपली बांधिलकी जपायची होती बघा इथे उद्धव ठाकरेंचं राजकारण आणि एकनाथ शिंदेंचं राजकारण या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत काळाच्या उगात कदाचित हे दोघं एकत्र एक येतीलही आपल्याला माहिती नाही पण या दोघांना खुश करण्यासाठी किंवा या दोघांना सुखावण्यासाठी जे काही त्यांच्या समर्थकांकडून चाललेलं आहे किंवा जे काही आहे हे मात्र अगदीच दुर्दैवी आहे पण या स्मृतीस्थळाच्या बाबतीत शिवसैनिक म्हणजे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत त्यांनी या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडलं प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही गोष्ट खूपच दुर्दैवी होती आता उद्धव ठाकरे वेळ मारून नेण्यामध्ये मा तर माहीर आहेतच ते कसं न कसं करून वेळ मारून नेतील हां जसं त्यांनी राहुल गांधींच्या बाबतीत सांगितलं की होय राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाशी मी सहमत नाही अशाच पद्धतीत त्यांनी या शिवसैनिकांची कानउघाडणी केली तर मला वाटतं शिवसेना प्रमुखांचा वारसा खऱ्या खुऱ्या अर्थानं चालवण्याचं ते काम करतील तर शिवसेनाप्रमुख काय करायचे त्यांना एखादी गोष्ट आवडली तर मग ती कोणीही केली असली त्याचं मन भरून आणि तोंड भरून कौतुक करायचे त्यांना जर एखादी गोष्ट आवडली नाही तर त्यावर तितक्या ठामपणे टीकाही करायचे उद्धव ठाकरेंनी आत्ता आजच्या दिवशी हे मात्र करायला हवं होतं ते त्याने करताना तिथेही हातचं राखलं ही सगळी ही सगळी सुरुवात कधीपासून झाली तर ही सुरुवात झाली नारायण राणे स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक झाल्यापासून आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे नारायण राणे शिवसेनेचे नेते होते त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं ते पक्षातून बाहेर नाही गेले त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं त्यानंतर मग ते काँग्रेसमध्ये गेले मग राणेंची जी काही हेटाळणी करायची ती शिवसैनिकांनी केली हे सगळं ठीक आहे राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर स्मृतीस्थळावर गेले त्यानंतर पहिल्यांदा या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्यात आलं त्यानंतर देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा हे या स्मृतीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी गेल्यानंतरही हाच प्रकार घडला एकदा झालेली चूक आपण समजू शकतो दुसऱ्यांदा चूक झाली आता तर तिसऱ्यांदा झाली मला सांगा की बाळासाहेबांची शिवसेना असं नाव ज्यांना निवडणूक आयोगानं दिलेलं आहे ते एकनाथ शिंदे हे काही शिंदे घराण्याचे किंवा शिंदे वंशजाचे शिंदे कुटुंबाचे मुख्यमंत्री नाही आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी देखील कारभार करताना याचं भान ठेवलं पाहिजे की आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आणि तसं ते ठेवतील अशी आपण अपेक्षा करूया पण दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे हे कोणा आदित्य ठाकरेंचे तेजस ठाकरेंचे उद्धव ठाकरेंचे संजय राऊतांचे किंवा राजेश कोचरेकरसारख्या त्यांच्यावर असीम श्रद्धा असलेल्या माणसाचे नाहीत तर ते या संपूर्ण राज्याचे आहेत ते या संपूर्ण देशाचे आहेत आणि ते या संपूर्ण विश्वाचे आहेत हे आपण आधी मान्य करायला हवं कारण शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला आणि स्वाभिमानी भूमिपुत्रांना ताट कन्यानं जगायला शिकवलं मग त्या शिवसेना प्रमुखांना गोमूत्र शिंपडून किंवा तुम्ही येऊ नका असं म्हणून संकुचित करण्याचा अधिकार या शिवसैनिकांना कोणी दिला ते हे का करतायत तर मी सांगतो या दादर परळ आणि प्रवादेवी भागातले काही शिवसैनिक हे शिवसैनिक नाहीतच मुळी मला ते नेहमी शोसैनिक वाटतात एखादी गोष्ट जाणीवपूर्वक करणं म्हणजे त्याला सदा सरवणकरही का काही आपण त्यांना दुरावलेलं नाही आहे किंवा त्यांना आपण सोडलेलं नाही आहे हे सगळं सदा सर्वणकरांनीच केलेली ही अफूची शेती आहे असं माझं मत आहे अशा लोकांना उद्धव ठाकरेंनी आता जर शिवसेना ठामपणे मुंबईत पुन्हा त्यांना उभी करायची असेल महाराष्ट्रात उभी करायची असेल तर अशा लोकांना खतपाणी खत खतपाणी घालू नये असं मला वाटतं हे मला का वाटतं ते मी आपल्याला या उदाहरणावरून सांगणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परवा बालदिनाच्या निमित्तानं परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये गेले होते एकनाथ शिंदेंच्या वतीनं या भागातले विभाग संघटक असलेल्या सुधीर साळवी यांना भेटण्याची किंवा त्यांच्याबरोबर हस्तांदोलन करण्याची त्यांना शुभ त्यां त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी कदाचित व्यक्त केली असेल मुख्यमंत्र्यांच्या वतीने काही मंडळींनी सुधीर साळवी यांना संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण सुधीर साळवींनी अत्यंत विनम्रपणे मुख्यमंत्र्यांना एकांतात भेटण्यासाठी नकार दिला आणि ते तिथून अंतरावर राहिले आता ही गोष्ट मी आपल्याला का सांगतो हेही समजून घ्या याच्यामध्ये सुधीर साळवींचं प्रोफाईल वाढवायचं आहे का किंवा एकनाथ शिंदेंना त्यांनी किती छोटं करून दाखवलं असं आहे का तर नाही आहे या दोन वाटा ज्या वेळेला स्वतंत्र झालेल्या आहेत तेव्हा प्रत्येकानं दुसऱ्याशी कसं वागायचं याची एक आचारसंहिता किंवा एक साधनसुचिता आहे आणि ती सुधीर साळवींनी पाळली ती एकनाथ शिंदेंनीही पाळली एकनाथ शिंदे काही जबरदस्तीने जाऊन सुधीर साळवींच्या घरी बसले नाहीत किंवा कार्यालयात बसले नाहीत त्यामुळे अशा सुधीर साळवींसारख्या कट्टर शिवसैनिकांमुळे आजही एकनाथ शिंदे जे बाळासाहेबांची शिवसेना म्हणून राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेले आहेत त्यांना मुंबईत अजून समर्थन मिळालेलं नाही त्यांच्याबरोबर गेलेले जे पाच लोक आहेत त्या पाच लोकांच्या मागे किती लोक आहेत याचा शोध जर एकनाथ शिंदे यांनी घेतला तर कदाचित त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसेल ते कशामुळे तर ते एकनाथ शिंदे लोकांना आवडत नाहीत म्हणून नाही तर उद्धव ठाकरे आवडतात म्हणून नाही तर बाळासाहेबांवर आजही मुंबईतल्या ठाण्यातल्या लोकांची श्रद्धा आहे पण उद्धव ठाकरेंच्या भोवती असलेलं जे काही नेत्यांचं म्हणा किंवा लाळघाटूपणा करणाऱ्या मंडळींनी हे जे सगळं सुरू केलं आहे याच्यामुळे सहानुभूती एकनाथ शिंदे यांना मिळू शकते आणि बाळासाहेबांच्याकडे हे असे लाळघोटे आणि कट्टर असा एक उभा आपल्याला तडा गेलेला दिसू शकतो तो जर जायचा नसेल तर वेळीच उद्धव ठाकरेंना याची दखल घ्यावी लागेल आणि हे असं करणाऱ्या लोकांपासून त्यांना दूर ठेवावं लागेल याचं कारण काय हे कशाच्या हे जे स्मृतीस्थळ स्मु, आहे हे मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर बनवण्यात आलेलं आहे त्यासाठी दहा बाय बारा स्क्वेअर मीटरची जागा ही मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे तिथले माळी असतील तिथले ती, ती, ती देखरेख करणारी मंडळी असतील या सगळ्या गोष्टी तिथला वीज पुरवठा असेल हे मुंबई महानगरपालिका करतं मग मुंबई महानगरपालिका कोणाची आहे आदित्य ठाकरेंची आहे एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदेंची आहे तर ती नाही तुम्हा आम्हा सगळ्यांच्या करातून बनलेली ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे जी स्वतंत्रपणे या मुंबईचा कारभार चालवते आता या स्मृतीस्थळाच्या समोर जे शिवसेना प्रमुखांचं राष्ट्रीय स्मारक बनवण्यात येतं त्या राष्ट्रीय स्मारकाच्या बाबतीत आज उद्धव ठाकरेंनी एक अशी भूमिका मांडली की ह्या राष्ट्रीय स्मारकावर कोणाचा तरी डोळा आहे किंवा हे राष्ट्रीय स्मारक कोणाला तरी कब्जा करायचं आहे पण ते जे काही असेल त्यासाठी एक पारदर्शकपणा त्या स्मारकाचं काम वेगानं होणं या गोष्टी देखील तितक्याच गरजेच्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलं की या स्मारकाचा उपयोग व्यक्तिगत किंवा कुटुंबाच्या उठण्याबण्यासाठी किंवा कुटुंबाच्या कार्यक्रमांसाठी किंवा खाजगी कार्यक्रमांसाठी होऊ नये तर बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय नेते आहेत ते देशाचे नेते आहेत तर त्यांच्या स्मारकामध्ये जाणाऱ्या प्रत्येकाला बाळासाहेब आपले आहेत माझे आहेत माझ्याशी त्यांचं काहीतरी नातं आहे असं वाटलं पाहिजे पण हे जे काही साधू शिवसैनिक आहेत परळ दादर प्रभादेवी या भागातले त्यांनी आज उद्धव ठाकरे यांना म्हणजे आपल्यामध्ये असताना मान जमिनीवर घालायला लावली ला आहे मान खाली घालायला लावली आहे पण त्याच वेळेला प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शर्मेनं मान खाली घालायला लावली आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे हे जर थांबवायचं असेल आणि आजही शिवसैनिक म्हणा किंवा सामान्य जो काही मुंबईकर मराठी माणूस शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बांधिलकी ठेवून आहे त्याला जर इंटॅक्ट ठेवायचं असेल त्याला जर शिवसेनेबरोबर ठेवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना थोडंसं मोठं काळीज करून उघडं मन करून आणि आपले हात रुंदावून या सगळ्यांना आपल्या कवेत घ्यावं लागेल अन्यथा त्यांच्या अवतीभोवती जे काही लोक आहेत ते उद्धव ठाकरे यांना सुखावण्यासाठी स्वतःच्या पदासाठी आणि संधी जर शिवसेना प्रमुखांच्या स्मारकावर गोमूत्र शिंपडणार असेल तर ती मराठी माणसासाठी आणि प्रत्येक हिंदूसाठी एक दुर्दैवी गोष्ट ठरेल ही दुर्दैवी गोष्ट ठरू नये याची खबरदारी दस्तूरखुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना असलेल्या पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेचे सर्वे सर्व असलेल्या उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागेल ते घेणार आहेत का हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला कळवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची आपली भावना काय आहे हे देखील आपण आम्हाला कळवा आमच्या इनबॉक्समध्ये अत्यंत संसदीय शब्दामध्ये आणि शिवसेना प्रमुखांना वंदन करणाऱ्या गोष्टी जर आपण मांडल्या तर त्या आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवू हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबवर पाहत असाल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद